अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर उद्या आहे किंक्रांत। संक्रांति हा तीन दिवसाचा सण असतो। पहिला दिवस असतो भोगी, दुसरा दिवस असतो मकर संक्रांत आणि तिसरा दिवस असतो किंक्रांत, ज्याला आपण कर या नावाने ओळखला जातो। किंक्रांत या शब्दावरनं या सणाचा अर्थ काय किंवा हा शब्द का पडला, तर संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। आज तिने शंकरासूर राक्षसाचा वध केला होता आणि उद्या म्हणजे करीच्या दिवशी किंक्रासूर या राक्षसाचा वध केला होता। कर ही आपल्याला माहिती आहे 16 जानेवारी म्हणजे उद्या मंगळवारी आहे। आता कर म्हटलं की मनात येतं ते नकारात्मकता, जसं ग्रहण काळ असतं, ग्रहणात आपल्याला बरेच समज गैरसमज असतात, त्याच पद्धतीने करीच्या दिवशी पण असतात की कर किंक्रांत म्हटलं की आपल्याला फार टेन्शन येतं, बापरे आज करे आज काय असतं किंवा कसं असतं, काय साजरं करायचं, काय गोष्टी करायच्या, काय नाही करायच्या, त्याच्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, किंक्रांत हा दिवस काही वाईट नाही आहे, पण ह्या दिवशी ना काही कामं करू नये, काही गोष्टी आहे ज्या आवर्जून टाळाव्या। किंक्रांत कर या नावातच त्याचा अर्थ आहे। कर म्हणजे काही कटकट, आपण म्हणतो ना काय कटकट आहे हा, किंवा आयुष्यात एखादा व्यक्ती असतो जो नको असतो आपल्याला आणि त्याचा आपल्याला कुठल्याही शुभ कामाला असं वाटतं की नाही बाई याचं तोंड नाही बघायचं मला, किंवा नकोय बाबा हा व्यक्ती नकोच आहे, म्हणजे तो जवळ पण नको लांब पण नको काही संबंध नाही, अशा लोकांपासून आपल्याला खूप जास्त लांब राहायचं आहे। जसं आता करीच्या दिवशी काय गोष्टी आहे ज्या तुम्हाला करायच्या किंवा ज्या नाही करायच्या, आता करीच्या दिवशी बऱ्याच गावात बऱ्याच समाजात वेगवेगळ्या पद्धतीने कर साजरी केली जाते। आपल्या गावाकडे अजूनही त्या भागात गावाकडचा भाग पाहिला तर, म्हणजे आता मी नाशिकच्या आहे तर मी नाशिक जिल्ह्याचा सांगेल की आपल्याकडे धिरडे आणि गुळवणी केली जाते। धिरडे आणि गुळवणी, गुळवणी म्हणजे काय की दुधामध्ये पाणी टाकलं जातं, साखर टाकलं जातं ज्याला गुळवणी म्हणतात, आणि धिरडे, धिरडे हे दोन प्रकारचे धिरडे असतात, एक असतात गोड जे आपल्याला मैद्याचे केले जातात आणि एक असतात तिखट जे आपल्या डाळीच्या पिठाचे धिरडे केले जातात। तुम्हाला ते सांगेल, प्रत्येक गावात प्रत्येक भाषा बदलते, प्रत्येक गावात नंतर जातपात, तिथलं राहणीमान, तिथलं सगळंच बदलत असतं, तर काही गावात धिरडे गुळवणी केल्या जातात, काही गावात किंक्रांत हा नॉर्मली दिवस आहे, जसे रोजचे दिवस आहे त्या पद्धतीने किंक्रांत आहे, लोकांना काही फरक पडत नाही। पण ह्या किंक्रांतीच्या दिवशी, ह्या करीच्या दिवशी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत। त्यातलं एक येतं, कुठल्याही प्रकारची कटकट तुम्हाला घालायची नाही, काही पण होऊ दे, मला कोणाशीही डोकं लावायचं नाहीये, मला शांत राहायचं आहे, असं म्हटलं जातं की किंक्रांतीच्या दिवशी किंवा ह्या तीनही दिवशी भोगी संक्रांत कर या तीनही दिवशी जर तुमच्याकडनं कटकट झाली किंवा तुम्ही कटकट घातली किंवा तुमच्या वर जर कटकट आली, म्हणजेच काय कोणीतरी भांडण घेऊन आलं, कोणीतरी कटकट घातली तुमच्या तुम्हाला, म्हणजे तुमच्याशी भांडलं, तर ते वर्षभर आपल्या पाठीमागे ती कटकट लागते असं म्हटलं जातं। आपल्या घरात असो, तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहताय किंवा तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहता, तुम्ही ऑफिसला जाता आहात, महिलांना आपण घरात असतो पण तरी पण आयुष्यात एखादा दोन अनवॉन्टेड लोक असतात की ज्यांचं तोंडही बघू वाटत नाही, ज्यांच्याशी बोलूही वाटत नाही, पण असे लोक मुद्दाम करीच्या दिवशी काहीतरी येडवाकडं बोलतात आणि कसं असतं काही काही लोकांचं आयुष्यात त्यांचे दिवस खूप खराब गेलेले असतात किंवा त्यांना कुठल्याही दिवसाचं काहीच गांभीर्य नसतं, फक्त दुसऱ्यांचे दिवस कसे खराब करू मी, दुसऱ्यांचं आयुष्य कशा प्रॉब्लेम आणू आणि दुसऱ्यांचं जीवन कसं खराब करू, दुसऱ्यांच्या आयुष्यात कसे संकट आणू आणि कशा कटकटी आणू, असेच लोक विचार करत असतात। तुमच्या आपण आयुष्यात असे लोक आहे का मला नक्की सांगा। अशा लोकांपासून उद्या 100 हात लांब। उद्या तुम्हाला कोणी कितीही इरिटेट करू, तुम्हाला कितीही कोणी बोलू, तुम्हाला काहीही बोलू, तुम्हाला शिव्या देऊ, तुमचं सगळं मागचं उनी धुनी काढू, काही पण उद्या तुम्हाला अजिबात काही बोलायचं नाही। कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अनुभव आहे की तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये जा, कुठल्याही फील्डमध्ये जा, IT असो, मेकॅनिकल असो, कुठल्या पण असो, तिथे थोडंफार आपल्याला प्रेशरवर काम करावं लागतं, तिथेही बऱ्याच प्रकरणात राजकारण चालत असतं, बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या आपल्या मनाविरुद्ध घडतात, ज्या चुकीच्या असतात, आपल्याला माहिती असतं तरी आपल्याला खूप संताप होतं की नाही मला बोलायचं आहे, मला करायचं आहे, मी हेच करणार आहे, पण उद्याच्या दिवशी त्या गोष्टी टाळा, कोणाशीही कुठल्याही प्रकारचं डोकं लावू नका,
महिलांनो किंवा ज्या काही जे काही व्यक्ती आहेत त्यांना पण मी सांगेल, उद्याच्या दिवशी घरात राहा, शांत राहा. जे ऑफिसला जाणारे आहे, ऑफिसला जाताना पण प्रवास करताना पण कोणाशीही कटकट घालू नका, कोणाशीही डोकं लावू नका. बाबा तू मोठा मी लहान, उद्याच्या दिवस, कारण एरवी आपण असं नाही करत, तू एक तर मी दोन आहे असं प्रत्येकात आहे ते. पण उद्याच्या दिवशी कोणाशीही नादी लागू नका, कोणाशी नाट लावून घेऊ नका. आयुष्यभर वर्षभर ती कटकट आपल्या भोवती लागते आणि खरंच खूप चांगल्या कामाला ना ह्या सगळ्या गोष्टी अडचणी येतात. आणि असं म्हटलं जातं की करेच्या दिवशी शुभ काम पण करू नये. म्हणजे कर मुळात तर करच हा वाईट दिवस मानला जातो, पण वाईट दिवस नाहीये हा. काही गोष्टी ज्या पाळायच्या असतात, किती छान आहे की फक्त कोणाशी डोकं लावायचं नाही, कटकट करायची नाही, मला फक्त शांत राहायचं आहे उद्याच्या दिवस. पण तुम्हाला सांगू, ग्रहण काळात आपण सेवा करत असतो. बघा, ग्रहण काळ म्हटलं की आपण पूर्ण सेवा करतो. त्याच पद्धतीने उद्या किंकरांकरीच्या दिवशी पण तुम्हाला जेवढी जास्त सेवा करता येईल ना तेवढी जास्त सेवा करा. कुठल्याही लोकांच्या नादी न लागता, त्यांच्याशी भांडण न करता, त्यांना वाईट न बोलता किंवा त्यांचं वाईट न ऐकता नामस्मरणात तुम्ही वेळ घाला. तुम्हाला ज्या देव आवडतात त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही. मी तुम्हाला नामस्मरण का सांगितलं, महिलांनो आपण घरात बसून सेवा करू शकतो. मी तुम्हाला सांगितलं स्वामीचरित्र सारामृत वाचा, तुम्ही तारक मंत्राचं पठण करा, तुम्हाला जे देव आवडत आहे त्यांचं तुम्ही वाचन करा, मनन करा, चिंतन करा. पण माझ्या असेही स्वामी भक्त आहे जे वर्किंग आहे, बिचारे महिला बाहेर कामाला जातात, त्या कामाला सोडून ते काही वाचत बसणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, नामस्मरण जे कधी कुठे केव्हाही तुम्ही करू शकता. कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये नामस्मरणाला. नामस्मरणासारखं श्रेष्ठ जगात कुठे काही नाहीये. तर म्हणून आपल्याला उद्या जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे. तारक मंत्र पण तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता. आणि तुम्ही ज्या देवाला म्हणता, मग दिगंबरा दिगंबरा शुभाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ, या कुठलाही मंत्राचा जप तुम्ही करू शकता. नामस्मरणात तुम्ही वेळ घालवा. जेव्हा तुम्हाला सांगते, आपण जेव्हा जो आपला काळ असतो ग्रहण काळात, चंद्रग्रहण असो सूर्यग्रहण असो, तेव्हा आपण जेवढे काम करत असतो किंवा जेवढ्या सेवा करत असतो त्याचा बँक बॅलन्स जेवढा जास्त होतो आपल्यासाठी, तेवढंच ह्या किंकरांच्या काळात, ह्या करीच्या काळात छानपैकी तुम्ही नामस्मरण करा. देवदेव करण्यामध्ये तुम्ही वेळ घालवा. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की करीच्या दिवशी लग्न करू नये किंवा कुठले शुभ कार्य तुम्ही करू नये. ते तर तुम्ही करणार नाही, पण हो, तुम्ही नामस्मरणात तुमचं सगळं टाइम तुम्ही घालू शकता. त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. कोणी कशी कधी कोणी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही कितीही देवदेव केलं आणि एखादं तुम्ही वाईट बोलले ना, त्याचं तुम्हाला कधी फळ मिळणार नाही. आणि हे कलियुग आहे, हे फक्त तुम्हाला खालीच भोगायचं आहे, वरती आता काही राहिलेलं नाही आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही काहीच नका करू. तुम्ही फक्त कोणाचातरी चांगला विचार करा. बहीण भाची आहेत त्यांच्याबद्दल चांगलं बोला, मोठे आहेत त्यांच्याबद्दल चांगलं बोला. मी असं नाही म्हणत की समोरचा काहीतरी बोलल्यावर तुम्ही ऐकूनच घ्या, तुम्ही काही बोलूच नका, नाही. पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वाईट बोलणाऱ्याचं महाराज बघून घेतील. सगळंच आपण करायचं नाही आहे, काही काही गोष्टी त्यांच्यावर पण सोडायच्या असतात. म्हणून तुम्ही तुमचं चांगलं कर्म करा, बाकी सगळं देवावर ठेवा. तर अतिशय छोट्याच्या माहितीसोबत झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ ते सांगते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एकडून व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.